पठानकोट सांसद विनायक राउत ने केंद्रीय मंत्री नितिन गडकरी को इंडिया महागठबंधन से चुनाव लड़ने का ऑफर दिया था, जिस पर प्रतिक्रिया देते हुए विधायक नीतीश राणे ने कहा कि विनायक राउत ने नितिन गडकरी को ऑफर देकर यह स्वीकार किया है कि उद्धव ठाकरे नालायक है, लेकिन गडकरी भी भाजपा के निष्ठावान कार्यकर्ता है, यह वह न भूले। विनायक राउत ने स्वीकार कि उद्धव ठाकरे नालायक है, कारण आतापर्यंत आम्ही ऐकत होतो की कधी तो संजय राऊत बोलायचा, कधी उबाटाचे अन्य लोक बोलायचे, उद्धव ठाकरेंनी देशाचं नेतृत्व करावं म्हणजे विनायक राऊतांनी स्वीकारलं अन्य लोकांसारखं की बाबा उद्धव ठाकरे नालायक आहे म्हणून आता गडकरी साहेबांचं नाव पुढे करतायत। पण गडकरी साहेब हे एक निष्ठावान भारतीय जनता पक्ष आणि संघाच्या विचारातून आणि तालमीतून तयार झालेले कार्यकर्ते आहेत, म्हणून मला नाही वाटत असे कुठल्याही पद्धतीचा विषय करते।